नमस्कार सर्वांना मला माधुरी सखी मंचच्या सदस्यांना काहीतरी सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत तर जे कोणी मोहिनी ताईंना सपोर्ट करण्यासाठी त्या मॅडमच्या विरोधात व्हिडिओ टाकतात तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही कारणास्तव त्यांचा ते चॅनल बंद केलेलं आहे परंतु त्या मॅडम खूप हुशार आहेत त्यांनी आता एक नवीन नावाने दुसरं चॅनल सुरू केलं आहे आणि मुद्दाम त्यांनी ते नाव दिलेलं आहे जे तुम्हाला फोटमध्ये फोटोमध्ये दिसत असेल त्या मॅडमने मास्क लावलेलं आहे तर याच्यावरूनच त्यांचं चॅनल आहे का त्यांनी त्या नावाने चॅनल सुरू केलं तर सगळेजण त्यांना उत्तर देण्यासाठी तोच शब्दाचा वापर करता येत म्हणून त्यांनी मुद्दाम त्या नावाचं चॅनल सुरू केलं आहे की जेणेकरून आपले व्हिडिओ बघून क त्यांना सर्च करतील आणि साहजिकच आहे सर्वांची उत्सुकता वाढते मग आपले व्हिडिओ बघितले की लोकं काय करतात यूट्यूबवर त्यांना सर्च करतात मग त्यांनी मुद्दाम ते नाव दिलेलं आहे तर माधुरी सखी मंचच्या सर्व सदस्यांना मला एकच विनंती की जे मोहिनीताईंना सपोर्ट करण्यासाठी तिच्या विरोधात व्हिडिओ टाकतात की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये त्या शब्दाचा वापर करू नका आणि तुमचं कॅप्श कॅप्शन पण ते देऊ नका त्याच्यामुळे काय होत आहे तिलाच फायदा होतो आहे तिचेच व्ह्यू वाढतायत आणि तिचेच सबस्क्रायबर वाढतायत तर तुम्हाला खरंच जर तिला स शिकवायचं असेल काही तिला सबक शिकवायचं असेल तर तुम्ही हे करा तुम्ही त्या शब्दाचा वापरच नका करू कारण तिने त्याच नावाने दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे तर प्लीज माझा व्हिडिओ नक्की बघा आणि प्लीज होता होईल तोवर तो शब्द टाळा तुमच्या याच्यामध्ये नाहीतर तिचे जसे मागच्या चॅनलचे हजार होऊन गेले होते तसे ह्या चॅनलला पण तिला भरपूर सपोर्ट मिळेल आणि लोक माहिती काही काही लोक काय करतात दोघीकडनं पण वाजवतात तर एवढं लक्षात घ्या माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला आवडलं तर नक्कीच करा कारण तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा आहे की मी मुद्दामच माझ्या चॅनलचे नाव मास्क संदर्भात दिलेलं आहे जेणेकरून तिला सपोर्ट मिळेल तिचे व्ह्यू आणि सबस्क्रायबर वाढतील